हलक्या मनाचे उच्च्या वृत्तीचे आतल्या गाठीचे आणि शिवसैनिकांपासून दूर गेलेले नेतृत्व आज आमच्यावर टीका करताय. कुठला हो तुमचा मेळावा? कोण पळालेले आहेत? कोण पळपुटे आले आहेत? अहो आपण हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेलं आहात. आपण पळपुटे आहात. निवडणुका लढता शिवसेना भाजप युती म्हणून आणि खुर्ची करता, विरोधकांशी संघ करता आणि शिवसेना भाजप युतीतून पळून जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करता. आपण पळपुटे आहात हो. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना या समाजवादी आणि कम्युनिस्टवाल्यांशी लढा दिला, कित्येक लोकांचे बळी गेले त्यामध्ये, त्यांच्याशी आपण आघाडी करताय? आपण शत्रूला भेटणारे आहात तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेला तेव्हा लाज वाटली नाही? तुम्ही आम्हाला काय दोष देताय? आणि ते रडत राऊत, मी संजय राऊत नाही म्हणणार त्याला, रडत राऊत कायमचं रडगाणं. आणि त्या दसरा मेळाव्यात काय असणार आहे? सावरकरांच्या बाजूनी बोलणार आहात? हिंदुत्वाच्या बाजूनी बोलणार आहात? काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात का तुम्ही? याचं पहिलं उत्तर द्या. ज्या दसरा मेळाव्यामध्ये कायम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात तोफ डागली, अहो त्यांच्याच तुम्ही दाढ्या कुरवळताय. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायला? खऱ्या अर्थाने जो शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा जो अंगार पुकारला होता, हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याकरता ते बोलत होते, तो खऱ्या अर्थाने त्या विचारांचा मेळावा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आमचा जो मेळावा होणार आहे तो खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे. अहो वारसा विचारांचा असावा लागतो, वारसा सडक्या मनोवृत्तीचा नको नसायला पाहिजे. त्यामुळे ओरिजिनल विचार शिवसेना प्रमुखांचे आमच्याकडे आहेत. तिकडे सगळं काय ते चायनीज म्हणा, आणखी काय म्हणायचं ते म्हणा, ते तिकडे. ओरिजिनल मेळावा आझाद मैदानावरचा मेळावा, आझाद शिवसेनेचा आझाद मैदानावरचा मेळावा. सर आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा असणार आहे, कशा प्रकारची तयारी?